तर आज आपण चाललोय फावन इन्झेलला. फावन इन्झेल म्हणजे पीकॉक आयलंड. जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. तर बर्लिन जवळ हे छोटंसं बेट आहे आणि वन डे ट्रिप्ससाठी हे खूप प्रसिद्ध आहे. आता याला फावन इन्झेल किंवा पीकॉक आयलंड असं का म्हणतात, नीट बघा, तुम्हाला नक्की कळेल. तर या आयलंडचा एरियल व्ह्यू किंवा आकाशातून हे बेट बघितल्यानंतर एखाद्या पक्षासारखं किंवा मोरासारखं दिसतं, म्हणून याला पीकॉक आयलंड असं म्हणतात. हे बेट खूप मोठं आहे आणि इथे बघण्यासारखी अशी खूप सारी ठिकाणं आहेत. त्याचीच माहिती देणारा नकाशा गेल्या गेल्या आम्हाला दिसला आणि गेल्या गेल्या कळलं की या बेटाला का पीकॉक आयलंड असं म्हणतात. फक्त बेटाच्या आकारावरून त्याला असं नाव दिलंय की खरंच या बेटावर मोर देखील आहेत याची उत्सुकता आम्हाला होती. इथे जाण्यासाठी एक छोटीशी फेरी राईड होती, म्हणजे अगदी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं होतं. अगदी 2 मिनिटाची फेरी राईड होती. जसं की तुम्हाला दिसत असेल, आम्ही या ठिकाणाहून समोर जे आपल्याला दिसतंय तिथे पोहोचणार होतो. अर्थात फेरीवर मास्क घालणं कंपल्सरी होतं. ज्यावेळी जर्मनीमध्ये करोनाचं प्रमाण थोडंफार कमी झालं होतं 2020 उन्हाळ्यामध्ये, तेव्हा आम्ही ही छोटीशी ट्रिप केली. आता जस्ट आलोय आम्ही आयलंडवर. इतकं भारी आहे, असे छोटे छोटे टनेल्स आहेत आणि व्हिडिओमध्ये एवढं छान दिसत नाही आहे, म्हणजे दिसतंय तरी, पण यापेक्षा पण छान आहे रियालिटीमध्ये. वाटत नाही की सिटीपासून एवढ्या जवळ अशा पण जागा असू शकतात, पण हे जर्मनीकडून शिकलं पाहिजे की सिटीपासून कितीही जवळ असल्या या जागा तरी मेंटेन केलेल्या आहेत पूर्ण जर्मनीभर. असं नाही की एखाद्याच शहरामध्ये, हे बर्लिन जवळ आहे तर खूप भारी मेंटेन केलं आहे. म्हणजे वाटत नाही की एवढ्या जवळ शहर असेल. तुम्ही म्हणाल मला की काय दाखवतीयेस आम्हाला तू ब्लॉगमध्ये आज. इथं मागं पोस्टर होतं, सगळे हसतात यामुळेच मला. तर इथं मागं पोस्टर होतं, त्याच्यावर लिहिलं आहे की इथे या वॉटर बफेलोज आहेत. दिसत आहेत का तुम्हाला? माहिती नाही म्हणजे काय, आपली म्हैस आहे साधी. तर 4 म्हशी आहेत इथे, त्यांना असं कुंपण करून ठेवलं आहे सगळीकडून, बाहेर जाऊ नये. आणि हे चक्क जर्मनीमधलं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे खरंच. म्हणजे लोक पैसे देऊन हे बघायला येत आहेत. इथे मोर आहेत, पण हे पण एक अट्रॅक्शन आहे. मजा आहे ना? पण येस, हे अट्रॅक्शन आहे इथलं. मला मी इंटरनेटवर वाचलेलं इथे येण्याआधी, आणि त्यामुळे दाखवायचंच होतं तुम्हाला की 4 आहेत, मोजून 4 आहेत. त्याबद्दल पोस्टर लावलंय आणि आधीच्या काळापासून त्या इथे आहेत आणि इथं गवत चरतात वगैरे असं लिहिलंय. असं भारी, खूप हसू आलं ते बघून. तर आत्ता आम्ही इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे, इथे एक कॅसल आहे, तर त्या कॅसलच्या इथं आलो आहे. तुम्हाला माझा आवाज थोडासा वाईट येत असणार आहे कारण वारं सुटलं आहे, तुम्हाला दिसत असेल तसं. आणि खूप भारी कॅसल आहे, मी लगेच दाखवते तुम्हाला. आधी सांगितल्याप्रमाणे या बेटावर बघण्यासारखी अशी बरीच ठिकाणं आहेत, पण इथलं मुख्य अट्रॅक्शन आहे म्हणजे हा व्हाईट फेरी टेल कॅसल. दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्लिन आणि आजूबाजूच्या बऱ्याच इमारती जरी नष्ट झाल्या असल्या तरी, हे बेट थोडंसं बर्लिनपासून लांब असल्यामुळं इथल्या इमारती इथल्या मूळ स्वरूपात तशाच्या तशा आहेत. हा व्हाईट कॅसल पर्शियन कॅसल्सचं एक उत्तम उदाहरण आहे. 1794 ते 1797 या काळामध्ये फ्रेडरिक विलियम हा जो पर्शियन राजा होता, त्याला या बेटावर एक समर पॅलेस बांधायचं होतं. त्याला रोमन स्टाईलचं पॅलेस बांधायचं होतं जे संपूर्ण संगमरवराचं असेल. पण जर हे पॅलेस जवळून बघितलं तर याच्या भिंती लाकडी आहेत आणि त्या लाकडालाच पांढरा रंग दिलेला आहे, तर संगमरवर हे लांबून दिसणारं फक्त इल्युजन आहे. Thank you.
या संपूर्ण बेटावर खूप जुन्या आणि बघण्यासारख्या इमारती आहेत. अर्थात करोनामुळे हे सगळं आतून बघायला बंद होतं. आम्हाला खिडकीतून सॅनिटायझर मात्र दिसलं. खूप वेळानंतर आम्हाला इथे एक रेस्टॉरंटसारखं टपरीसारखं काहीतरी दिसलं आहे आणि भूक लागली आहे. जाम घरून काय काय आणलेलं सगळं एकत्र करून खातोय. एके ठिकाणी बसलोय आम्ही, खायला खूप भूक लागली आहे चालून चालून. आणि वेगळ्या प्रकारचा केक मिळाला इथे, त्याच्यावर ताव मारला आहे, कॉफी, आपले चिप्स.